सफा ख्याल दिसतोय. आता मात्र दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. कोणी ग्राउंड घेतलाय मला टॉस जिंकल्यानंतर. वादळ खाईकवाडा आणि श्री गणेश आधार हा सामना सुरू होतोय पाहूया. आणि मला वाटतं पहिलीच चढाई आहे. पाहतायत समोर चतुर्षण कशा पद्धतीचा आहे आणि गळी मारण्याचा प्रयत्न होता. आणि त्याला पुन्हा खात्री आहे की आपण गळी मारलेला आहे. बरोबर ते लॉबीमध्ये गेल्यानंतर क्रिश्चन दुबळ आणि पहिल्याच चढाईमध्ये पहिलाच गुण मिळवलेला आहे. श्री गणेश संघाचे खेळ जरी बात केले श्री गणेश संघातील खेळाडू पाहायचंय. चप्पल आणि पायाची हालचाल चांगली दिसत आहे. आणि पुन्हा गिरकी घेऊन तिथे इशारा झालाय. आपल्याला माहित आहे की इशारा झाल्यानंतर खेळाडू सावध होत असतात. पुन्हा 10 नंबरचे खेळाडू ज्याने आपल्या पहिल्याच चढाईमध्ये यश मिळवलं होतं. पुन्हा नाही ना पुन्हा एकदा यशस्वी चढाई चांगला घोंगावत आहे. आणि दोन चढाई म्हणजे दोन खेळाडू बाद केलेल्या आहेत. पुन्हा त्याला प्रत्युत्तर श्री गणेश आधार संघातील खेळाडू पाहतायत. सुंदर चढाई आहे. संथ असून देखील पुन्हा घेण्याचा प्रयत्न चालला आहे. परंतु अजून काही यश नाही आहे. त्यांना कल्पना आहे की वादळ संघाचं सदस्य आता चांगला आहे. एक विरुद्ध 5 अशी लढाई. 4 नंबरचे खेळाडू सामना अतिशय रंगतदार होणार. यामध्ये वादाचा आणि पुन्हा यावा. आणि वादळ कसं घुसतंय कुठे काय समजत नाही. पटापट 3 गडी बाद केल्या. 3ही चढाईमध्ये आणि त्यांनी शर्मर विश्रांती घेतली. आणि मला वाटतं श्री गणेशचा तिसऱ्या चढाईचा भोंगा झालेला आहे. तिसऱ्या चढाईची सूचना श्री गणेश आधार यांना मिळालेल्या आहे. आता त्याला आपल्याला यश मिळवायचं आहे. अन्यथा आपण बाद होत आहे. विरुद्ध संघाला गुण मिळाला आहे. पाहूया. परंतु चांगले चढाई पट्टे असल्यामुळे त्याला पूर्ण खात्री आहे. आणि इकडे वादळ संघाचे क्षेत्ररक्षण ते तेवढेच मजबूत आहेत. त्याला माहित आहे त्या क्षेत्ररक्षण आपलं भूर आपल्याला गुण मिळायचं आहे. आणि मला वाटतं वादळ शमलं आहे. त्याचा फायदा आधार संघाने केलेला गुण मिळवला तिसऱ्या चढाईमध्ये. काही वेळ संपत आलेला होता चढाईवाद्यांचा. परंतु दुर्लक्ष झालं आणि सुंदर चढाई जागेवर गडकी घेतात. म्हणजे प्लेअर यायच्या आहे पुन्हा एकदा. आणि मला वाटतं सुंदर चढाई आहे. क्षेत्ररक्षण देखील मजबूत आहे. चढाई देखील मजबूत आहे. आणि वादळ संघ प्रत्येक चढाईमध्ये यश मिळते. वादळ संघ पुन्हा एकदा ज्याने आपल्या तिसऱ्या चढाईत आपल्या संघासाठी यश मिळवून दिलं, गुण मिळवून दिला. ते श्रीकडे आधार संघाचे खेळाडू सुंदर आहे. चढाई पुन्हा पाहतायत. बोनस प्रयत्न आटोकड लात माझा प्रयत्न होता. परंतु अजून यश आलेलं नाहीये. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एक पैसे पुन्हा खोलवर गेले. आता नाही आता सिग्नल झालेला आहे. तरी देखील शेवटच्या क्षणापर्यंत वेळेचा उपयोग केला आणि ते रिक्त असते. परत त्यांना प्रत्युत्तर वादळ संघातील चढेपास जर आहे. पहा मध्यम वादा आहे. उंची ठराविक आहे. परंतु चपाई मात्र उंचीपेक्षा जास्त आहे. पहा सुंदर चढाई. एका झटक्यात एका सेकंदात गिरकी घेऊन खेळाडूला बाद करण्याचा आठवड प्रयत्न. आणि मला वाटतं आता पाहूया आणि स्वतः खूप खोलवर चढाई केली. खूप खोलवर गेल्यानंतर हा परिणाम झालाय आणि ते स्वतः बाद झालेत. कारण आतापर्यंत वादळ संघाने 3ही खेळाडू
एक लाच म्हणून बात केलेला आहे आणि शिवाय नांदगाव दुसरा सेमी फायनल सामना पुकारलेला आहे. कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्या कारण आपल्या स्पर्धा सहा पर्यंत कोणत्याही परिस्थितीत संपायचे आहेत. सहा नंतर अंधार पडणार. आपल्याला माहिती आहे की हिवाळ्यामध्ये अंधार लवकर होतो. कृपया सर्वांना विनंती आहे, अर्थात विनंती म्हणजे आपला खेळ आपण खेळायचा आहे परंतु लवकर यायचं आहे, हजर राहायचं आहे क्रीडांगणामध्ये, जेणेकरून सामना लवकर संपेल. आपल्या मुरुड तालुक्यातील संघ आहेत. एक अभिमानास्पद गोष्ट आहे की फेस्टिवलच्या माध्यमातून आपल्याला खेळण्याची एक संधी मिळालेली आहे. विविध स्पर्धा आम्ही पर्यटनच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत. पाकल स्पर्धा असेल, फूड फेस्टिवल असेल, मॅरेथॉन स्पर्धा असेल, गायनाच्या स्पर्धा असतील, अनेक स्पर्धा घेतल्यात. तिकडे आमचे बंटी भगत फक्त की सरांनी व्हॉलीबॉलच्या स्पर्धाच नाही घेतलं फक्त. ठीक आहे, पुन्हा एकदा श्री गणेश संघातील एक अतिशय उत्कृष्ट चळईपट्ट आहेत, पाहत आहेत. पंच देखील अतिशय डोळ्यात तेल घालण्याचा प्रयत्न होता परंतु नाही. अतिशय सुंदर, एक लक्ष ठेवा, एकदा आत गेलेत की तुम्ही संपलेत. आत गेला की तो गेला आतमध्ये आणि आत्ताच झालेला आहे. शेवटी एकीचं बळ आहे. आता चार नंबरचे खेळाडू आणि समोर देखील चार खेळाडू, काय लकी नंबर आलेत बघा. चार नंबरचे खेळाडू आहे आणि समोर चार खेळाडू आहेत. वादळ संघ अतिशय चपळ आहे. परत त्याला प्रत्युत्तर. पुन्हा एकदा श्री गणेश आधार संघाचे खेळाडू. त्यांना माहिती आहे की आपल्या संघातील काही खेळाडू बाद आहेत, बाहेर आहेत, त्यांना उठण्याचा प्रयत्न चालला आहे. कारण आपण फक्त चौघं जण आहोत त्यामुळे आपण ताकद कमी पडते पकडण्यासाठी, पण त्या उठण प्रयत्न त्यात अपयश आणि काही शनिवारी विश्रांती वादळ संघाने घेतलंय. मला त्याचा वादळ दिसतंय. हा वादळ संघाचे दोन टाइमअप संपलेले आहेत. सुंदर चढाई पहा, किती सुंदर चप्पल चढाई आहे. एक क्षणातच इकडे देऊन धावतात पुन्हा रिटर्न आणि बा आता मात्र मला तर पहिला नाही बाहे. खूप प्रयत्न होता, खूप तर प्रयत्न केला परंतु छोटी अपयशा आणि बाहेर फेकले गेले बाद झाले. पुन्हा श्री गणेश संघातील खेळाडू चढाईवर गेलेत, पाहायचं आहे अजूनही यश नाही. पोरस कृपया राग मानू नका आणि तुम्हाला राग येत नाही म्हणून मी बोलतोय. आमच्या या ठिकाणी मान्यवर पाहुणे येणार आहेत तर आपण देखील आपल्यासाठी मान्यवर आहात, पण आता सध्या मान्यवर आहे म्हणून आपण जरा खाली जर सामना बघितलात खालून अतिशय चांगला सामना दिसतो म्हणून तुम्हाला विनंती करतो खालून बघा, जास्त आनंद मिळेल तुम्हाला. ठीक आहे, प्रत्येकाला वाटतं की मी उंचार असावा आणि तुमचं स्वप्न चांगलं आहे परंतु ते आम्हाला स्वप्न पूर्ण करता येत नाही. पाहुणे आल्यानंतर जरा आपण उतरलं तर फार बरं होईल. आल्यानंतर उठाल बरं, उठाल ना सर्व. हा ठीक आहे, ठीक आहे. अरे हा उद्या उठणार नाही, मग कायम झोपून जाशील का काय. ठीक आहे, सुंदर चालू आहे. हो इथं चालू आहे रे. हो चालू आहे रे. आई गोडा आणि आता एकच आहे. पूर्ण शांतता पाहिजे.
आणि सिग्नल झाले माठ्या वाजत संघाला कल्पना आहे आणि सामना मध्यंतराचा थांबलेला आहे आणि तीन गुळाची पिछाडी श्री गणेश आधार संघाला आहे. मध्यंतर सुरू होतोय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. त्यात जरा वादळ संघ थोडा वरसर दिसतोय. अर्थात कसं हे आपल्याला गुणामध्ये समजलेलं आहे, प्रत्यक्ष सांगता येत नाही कारण तीन गुण आमच्या आघाडीमध्ये जे विशेष नाही आहे. कारण काही वेळेला शेवटच्या दोन दोन मिनिटामध्ये 10 गुणांची देखील आघाडी बदलू शकते. पुन्हा एकदा सुंदर चढाई आहे. अजून यश नाही आहे आणि पुन्हा परत 4 नंबरचे वादळ संघाचे चढाबाजर, ज्याने मागच्या 2 चढ्यामध्ये यश मिळालं होतं. आता पाहूया वादळ संघातील खेळाडू खरोखर वादळाप्रमाणेच फिरतायत ते अचानक. आणि आता पुन्हा संताय पाहता मध्येच जोरात उसंडी घेतील आणि तशाच प्रमाणे उसंडी त्याने घेतली होती. परंतु श्री गणेश आधार संघातील खेळाडू पूर्ण सावध आहेत आणि रिक्त असते. परत पुन्हा आधार संघाचे मजबूत शरीर असते असणारे रिक्त असते. परत पुन्हा वादळ संघातील खेळाडू आता मात्र यानंतर होणाऱ्या चालेल थोडे रंगत येणार आहे. पाहतायत दोन्ही संघांना विनंती आहे, चढाई नको तर लढाई करा. आता या त्या लढाईला आता होईल मोठे. या चढाईला कदाचित लढाई होण्याची शक्यता आहे. तिसरी चढाई आहे. मी सांगितल्याप्रमाणे या चढाईला आता शक्यता आहे लढाईची. सगळे पाहत आहेत जिंको किंवा मरो. प्रयत्न चालला आहे नाही, अजून यश नाही. हात पकडण्याचा प्रयत्न चालला आहे. 15 नंबर खेळ आहेत. पाहतायत समोर खूप आणि सेकंद देखील संपत आले आणि आत्ता मात्र त्यांना पर्याय उरला नव्हता आणि त्यात बाद झाले. तिसरी चढाई होती कारण 5 सेकंद काहीतरी होते आणि त्यात त्यांना विचार केला की आणि 1 गुणाने पुन्हा वादळ संघाने आघाडी घेतली. वादळ संघ आपली आघाडी आमचे मेडिकल ऑफिसर नितीन यांनी स्प्रे घेऊन गेलेला आहे. 1:24 पुन्हा तिसरी चढाई. त्यानंतर माझा संघ पाहिजे आता खूप सुंदर. 4 नंबर खेळाडू आहेत अतिशय चपा आणि मलाट. शेवटच्या क्षणापर्यंत धडपड होती आणि त्यात ते बाद झाले. आता मात्र सामना निश्चितच रंगत चढणार आहे. रंगत चढणार आहे पाहिजे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नाही कधी काय होईल कारण हा खेळ आहे. पुन्हा वादळ संघातील आधार स्तंभ सुंदर चढाई आहे ज्याने आतापर्यंत आपल्या संघाला अजून लीड दिला. त्यामध्ये त्यांचा निश्चित स्नेहाचा वाटा आहे. लाच मारण्याचा प्रश्न होता पाहतायत आणि मला वाटतं त्याने विचार केला की जास्त आत जाण्या अर्थ नाहीये कारण समोर 4 खेळाडू आहेत शत्ररक्षक आणि जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न झाला. सावध त्याने चढाई परत गेले दिसत त्याला आपण नाही परत उत्तर. 3 नंबरचे श्री गणेश आधार संघातील खेळाडू आहेत. मजबूत शरीरष्टी आहे आणि परंतु वादळ संघाचं शत्ररक्षण देखील तेवढं चांगलं आहे. त्याला प्रति तर पुन्हा एकदा मला वाटतं 15 नंबरचे वादळ संघाचे खेळाडू आहेत. अतिशय सावध चढाई आहे त्यांची. श्री गणेश आधारने शनिवारी विश्रांती घेतली.
अमृत आरेख नाही घ्यायचं, अमृत आरेख चला एक नंबरचे खेळाडू पुन्हा चढाई व्यवहार. त्याला म्हणजे आपल्याला काही ऊन गुण काही वेळ उरलेला आहे आणि काही गुण आपल्याला शेती छाडी आहे ती भरून करायची आहे. त्याच नक्की झाला आणि खूप खोल झाला आपल्याला प्रयत्न होता, परंतु आणि सुंदर पकड वादळ संघाचं क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं आहे. तिसरी चढाई दोन चढाई अतिशय शांत केलेल्या आहेत, परंतु प्रयत्न आणि त्याला यश मिळालंय. तिसऱ्या चढाईमध्ये शेवटची किती मिनिट आहेत? हा 5 मिनिटं सामून झालेले आहेत. आता प्रत्येक मिनिटाला पंच पुकार देणार देतील किती वेळ शिल्लक आहे ते पाहायचं आहे. आता मात्र श्री गणेशला हालचाल करायच लागणार, त्यांना माहिती आहे की काही क्षण उरलेला आहे. आणि सुंदर पकड पुन्हा एकदा, प्रयत्न चांगला होता, उडी मारली होती, परंतु वादळ संघाचं जाळवळच मजबूत आहे. शेवटची 4 मिनिटं बाकी आहेत, शेवटची 4 मिनिटं बाकी आहेत आणि प्रेक्षक देखील आता क्रियादर्शक देखील पाहत आहेत की वादळ संघ बहुतेक पुढच्या हालचालीकडे. आणि सुंदर कुस्ती होती. हा हा प्रेक्षकांमध्ये सुंदर खबर. हा प्रेक्षकांमध्ये कोणी महिला भांगे इकडे बसायची व्यवस्था आहे, महिला आणि इकडे बसण्याची व्यवस्था केली हो. विशेष अभिनंदन आहे तुमचं खरं म्हणजे की एक महिला या ठिकाणी, दोन महिला आहेत सामने पाहत आहेत, आनंदाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा वादळ संघ आणि म्हणून निशांत असं पकडले पाहिजे आता मात्र. आणि सुंदर खेळ बात केला. आता मात्र सर्व क्रीडारसिकाने पाहिलं अंदाज केलाय की वादळ हे आता खरोखर पहिले वादळ होतं, आता चक्रीवादळ झालं. ते पुढचा सामना पुकारलेला आहे, कृपया तयार राहा. सेमी फायनल दुसरा सामना शिवाई रानगाव विरुद्ध गाव बापदेव लक्ष्मीकार. दोन्ही संघाने क्रीडांगण जवळ यायचं आहे, कृपया दोन्ही संघाला आग्रहाची नम्र विनंती. आता श्री गणेश आधार हे पराभवाच्या खाईत दिसत आहेत आणि इकडे वादळ खारीकवाडा हे विजयाच्या मार्गाने त्यांचं आता वादळ न राहता चक्रीवादळ झालं. आणि सुंदर चढाई आणि शेवटचे 2 मिनिट निदान देशांना ओलांडल्यामध्ये मात दिलं पंचांनी. त्यांनी अपील केलं होती की खेळाडूने स्पर्श केलं, परंतु पंच अतिशय काटेकोरपणे पाहत आहेत. कृपया संघाच्या खेळाडूंची विनंती आहे की आपण याची दक्षता घ्यायची. बोनस घेण्याचा प्रयत्न होता. आता 10 नंबरचे खेळाडू आहेत, कुठलाही संकट अंगावर ओढून न घेता टायमरकडे बघतायत, वेळ कसा निघेल पाहतायत. त्याला माहिती आहे की आपल्या संघाकडे आघाडी आहे, ती आघाडी आपल्याला टिकवायची आहे, परंतु माझी विनंती आपण आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे या ठिकाणी वॉर्निंग बेल झालेला आहे शेवटच्या